नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने 3 दिवस हजेरी लावल्याने कुंडलिका नदीच्या पात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे बुधवारी नदी तुडुंब भरून वाहत होती. नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान बुधवारी दुपारी जुन्या रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्याने रोहा अष्टमी जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक नवीन पुलावरून चालू होती. दरम्यान धोकादायक स्थिती लक्षात घेऊन रोहा पोलीस, नगर परिषद कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी शहरासह पुलाची पाहणी केली. उरण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शॉक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कार्यालयात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने तात्काळ इमारतीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी कर्मचारी वर्ग करत आहेत. 2002 ते 2003 या वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पंचायत समितीच्या आवारात तालुका शिक्षण विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे काम हाती घेतले. परंतु अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. त्यामुळे मागील काही वर्षापासून या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागते. दरम्यान इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी कार्यालयाकडून अगोदरच वरिष्ठांकडे करण्यात आली आहे अशी माहिती प्रभागी गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. महापालिकेने पथके तयार करून खारघर शहरामध्ये असणाऱ्या धोकादायक वृक्षांची छाटणी करावीत अशी मागणी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहराच्या बहुतांश सेक्टर्समध्ये जुने मोठमोठे वृक्ष रस्त्याच्या कडेला तसेच इमारतींच्या आजूबाजूला लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडतात. यामुळे जीवितहानी झाली नसली तरी खाली उभ्या केलेल्या गाड्यांचे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान होत आहे. गेल्या 2 दिवसात अशा 4 ते 5 घटना घडल्या. झाडांची छाटणी तातडीने करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिक मनुष्यबळ वाढवून धोकादायक वृक्षांची छाटणी तातडीने करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. उसरली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरना बांधकामासाठी अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सांचाही ताबे दणाणले आहेत. या गुन्ह्यामध्ये नागरिकांची फसवणूक करणे, बनावट सरकारी शिक्के तयार करणे, ग्रामपंचायतीच्या बनावट लेटरहेडचा वापर करणे, सार्वजनिक अभिलेखांचा दुरुपयोग करणे, बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचा बनाव करणे, बनावटीकरण करणे आणि बिल्डर, विकासक, वास्तुविशारद यांच्याबरोबर संगनमत करून अनधिकृत बांधकामांना चालना देणे अशा प्रकारची कलमे लावण्यात आलेली आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजपूत करत आहेत. पोलादपूर तालुक्यात गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून या नदी पात्रालगतच्या चढणीवर नाल्यात शेतात अंडी पिल्ले सोडण्यास येणाऱ्या माशांची वल्गण लागली आहे. ही वल्गणीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील मत्स्यप्रेमी खवय्ये आवर्जून कापडे बुद्रुकच्या नरवीर तानाजी मालुसरे कमानीखाली बसलेल्या आदिवासी महिलांकडून अव्वाच्या सव्वा दर मोजून वेगवेगळ्या प्रकारचे वल्गणीचे मासे खरेदी करताना दिसत आहेत. पोलादपूरच्या महाबळेश्वर रस्त्यालगतच्या मोरीच्या कठड्यावर येणाऱ्या आदिवासी महिलांच्या टोपलीतील ताजे तडफडीत वल्गणीचे मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरत आहेत. सध्या आषाढ महिन्यात अधिक मासे मिळत असल्याने वल्गण करणाऱ्यांचा उत्साह पोलादपूर तालुक्यात सगळीकडे दिसून येत आहे. सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पालीतील अंबा नदी
बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण पाली खोपोली मार्गावरील पाली आणि जांभूळपाडा पुलांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग पाऊस कोसळत राहिला तर या पुलावरून पाणी जाऊन दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे सतत कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने पाली अंबा नदी पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता तालुका प्रशासनाने पाली आणि जांभूळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाउंडेशन, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान आणि जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून 43 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग, युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, राजमुद्रा कार्याध्यक्ष राजेश भगत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू होती. कशेडी घाटात सोमवारी दुपारी चोळी गावाच्या हद्दीत दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धामणदेवी येथे दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. कशेडी घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक श्री चांदडे यांनी दिली आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्व ठिकाणी 13 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी 15 ते 21 जुलै आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सकाळी 11 वाजता होणाऱ्या सभेत काढली जाणार आहे. तर अलिबाग, मुरुड, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा यांची आरक्षण सोडत सभा संबंधित कार्यालयांच्या सभागृहात होतील. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी आणि वेळी हजर राहावे असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर बुधवारी देखील कायम होता. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून NDRFचे महाडमध्ये आलेले आणखी एक पथक पोलादपूर येथे पाचारण करण्यात आले आहे. महाडसह शेजारील भोर आणि महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने ते पाणी थेट सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांमध्ये येऊन मिळत आहे. त्यातच खाडीला येणारी भरती आणि त्यातून उद्भवणारा पूर यामुळे शहरातील वातावरण आणखी भीतीयुक्त बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर NDRFच्या 2 तुकड्या रायगड जिल्ह्यात यापूर्वीच दाखल झाल्या असून यातील एक पथक पेण येथे तर दुसरे महाडमध्ये दाखल झाले आहे. बुधवारी पुन्हा पुणे येथून एक पथक महाडमध्ये दाखल झाले. या पथकाची नेमणूक पोलादपूर या ठिकाणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रति मातोश्री तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकार संदर्भात भाष्य केले. आमदार गोगावले म्हणाले, मातोश्री हे ठिकाण बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. मातोश्री उभी कोणी केली तर त्यांनीच.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या समोर आता नवी मातोश्री तयार केली आहे. बाळासाहेबांची मातोश्री 3 मजल्यांची आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री 8 मजल्यांची आहे. त्यामुळे आम्हाला 8 मजले चढता येणार नाहीत, केवळ 3 मजले आम्ही चढून जाऊ शकतो, असे म्हटले. तसेच त्यांनी संजय राऊतांमुळेच आमच्यावर बंडखोरीची वेळ आली असा गंभीर आरोपही केला. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून वेतनवाढ मिळणार आहे. तसेच शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस आणि सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि 4ही प्रभागातील विविध विकास कामांना बुधवारी झालेल्या विद्यमान सदस्यांच्या शेवटच्या महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेची महासभा बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच यासाठी निधी कमी पडणार नाही असेही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिल्या आणि वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 4700 बस सोडण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे वारी यशस्वी होणार आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जात होता, हा कालावधी कमी करत आता 6 महिन्यांवर आणला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांनी अर्थात 39 आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता, पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरू आहे त्यानुसार समितीने हे निर्देशित केले की बूस्टर डोसचा कालावधी 9 महिन्यांवरून 6 महिन्यांवर आणण्यात यावा. त्यामुळे आता 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस घेता येणार आहे.